जाहीरपणे तुम्ही सांगणार का की मी कधी राष्ट्रवादी सोडणार नाही आणि भाजपमध्ये जाणार नाही? हे बघा, या चर्चा अकारण का घडवून आणल्या जातात? मला वाटतं जे हे चर्चा घडवून आणतात त्यांना आपण हे प्रश्न विचारणं जास्त संयुक्तिक आहे. संसदेच्या अधिवेशनामध्ये पार्लमेंटच्या फ्लोअरवर उभं राहून मी जी भूमिका मांडतो, मी जे भाषण करतो, मला वाटतं ते जास्त बोलकं आहे. आणि त्यानंतर कोणीतरी कोणाच्या तरी कानात काही गोष्टी सांगत असेल तर त्या कान गोष्टींना उत्तरं देण्यापेक्षा मी संसदेमध्ये पार्लमेंट फ्लोअरवर उभं राहून जे बोलतो मला वाटतं ती भूमिका जास्त अधिकृत मानली गेली पाहिजे. मी पार्लमेंटमध्ये जी भूमिका मांडतो आहे या भूमिकेपेक्षा वेगळी काही भूमिका आहे? तुम्ही भाषण ऐकलं, या भाषणामध्ये कुठली भूमिका वेगळी आहे? मग त्यानंतर आपण हे प्रश्न का विचारतो आहोत? मला वाटतं संसदेमध्ये उभं राहून जी भूमिका मांडली जाते ती सर्वोच्च असते आणि त्या भूमिकेला अनुसरून ही प्रत्येक गोष्ट जर आपण करत असू तर अकारण. मी पुन्हा सांगतो, जर कोणी हे अकारण कानात सांगत असेल तर त्या कान गोष्टींना उत्तर द्यायला मी बांधील नाही.